माणसाच्या जीवनाची किंमत काय असा प्रश्न एखाद्याने आपल्याला विचारला तर आपण काय उत्तर देणार? असाच प्रश्न दोडा मार्ग सावंतवाडी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने विद्युत ठेकेदाराला विचारला. कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था न पुरवता रोजंदारी कामगारांना विजेच्या खांबावर चढवून त्यांच्या जीवाशी खेळ करू पाहणाऱ्या ठेकेदाराला हा प्रश्न विचारला गेला आणि ठेकेदार निउत्तर झाला. दोडा मार्ग सावंतवाडा इथं दोडा मार्ग बांदा रस्त्यालगतचे जुने खांब बदलून नवीन खांब घालण्यात येत आहेत. पूर्वीपेक्षा खांबांची उंची वाढविण्यासाठी खांब बदलण्याचे काम सुरू आहे. नागपूरचे अनेक कामगार रोजंदारीवर एका ठेकेदाराने आणून इथल्या स्थानिक ठेकेदाराच्या ताब्यात दिले आहेत. ते कामगार खांब उभारण्याचे, त्यावरचे साहित्य जोडण्याचे, विद्युत तार ओढण्याचे काम करत आहेत. त्यासाठी कामगारांना हातमोजे, हेल्मेट, खांबावर बसून काम करण्यासाठी झोपाळा आणि अन्य सुरक्षादायक साहित्य ठेकेदाराने किंवा महावितरण कंपनीने पुरवणे आवश्यक आहे. पण ते पुरवण्यात आलं नसल्याने ते कामगार जीव धोक्यात घालून पोटासाठी काम करत आहेत. ती बाब रामकृष्ण वरक या सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तिथं उभ्या असलेल्या ठेकेदार आणि वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांना खांबावर चढणाऱ्या युवकांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न विचारून झोपाळा आणि अन्य साहित्य पुरवण्याची मागणी केली. तर माझं म्हणत एवढंच आहे की जे विद्युत महामंडळ किंवा ठेकेदार आहेत त्यांची लाईटची कामं जी चालू आहेत ती त्यांनी आपल्या कामगारांना व्यवस्थित सेफ्टी बेल्ट किंवा हेल्मेट असेल ते पुरवायचे. कारण मांगळी आपल्या मांगेलीमध्ये पण ॲक्सिडेंट खांबावरनं पाळून आपल्या माणूस जायमानी झाला आहे. सासोलीमध्ये पण झाला आहे. दोडामार्ग तालुक्यात बहुत खूपसे असे हे झालेत, प्रकार झालेत. त्यामुळे हे आपलं विद्युत महामंडळ किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी हँडल करावं प्लीज. कारण आपल्या माणसाचा जीव आपलं खूप मूल्य आहे, त्यामुळे त्यांनी ती काळजी घ्यावी आपलं एवढंच माझं म्हणणं आहे. श्री वरक यांच्या दबावामुळे ठेकेदाराने ताबडतोब झोपाळा पुरविला आणि काळजीपूर्वक काम करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित ठेकेदार आणि वीज वितरणाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या दुर्लक्ष आणि हलगर्जीपणामुळे तालुक्यात अनेक कामगार जायबंदी झालेत. काहींना प्राण गमवावे लागलेत. तरीही त्यांच्या कारभारात सुधारणा होत नाही, त्यामुळे माणसाच्या जीवाची त्यांच्या लेखी किंमत काय हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. प्रभाकर धुरी, कोकण 9, दोडा मार्ग.